नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिलकुल टाइमपास नका करू. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2024 समर पॅरा ऑलिम्पिक 2024 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. बऱ्याच जणांनी कमेंट केले होते की सर, हे जे काही पॅरा ऑलिम्पिक आहे याच्यावरती प्रश्न घ्या. आणि अजून बऱ्याच जणांची मागणी येत आहे की मुंबई पोलीससाठी करंट अफेअर्सचे काही एक दोन व्हिडिओ बनवा. तर या ठिकाणी मी सुद्धा थोडासा आजारी होतो, थोडासा आता मी रिकवर झालेला आहे. तुमच्या जेवढ्याही मागण्या असतील, जेवढ्याही टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील, फटाफट व्हिडिओच्या खाली कमेंट करत चला. दररोजचे तुम्ही व्हिडिओ पाहता त्याच्याखाली कमेंट करा की सर या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा, जेणेकरून मला लक्षात येईल कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे आहेत. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. अगदी एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तुमच्यासमोर सादर करणार. अगदी आपण हाताने जशा नोट्स काढतो तशा व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा. सिंपल गोष्ट आहे. कशाबद्दल आपण बोलत आहोत? 2024 समर पॅरा ऑलिम्पिकबद्दल. ऑलिम्पिकबद्दल ऑलरेडी व्हिडिओ तयार आहे. तुम्हाला काय काय गोष्टी विचारल्या जाऊ शकतात? पहिला प्रश्न विचारला जाणार की बाबांनो सांगा, कधी ते कधी या ठिकाणी हे पॅरा ऑलिम्पिक झालेलं आहे? तर 28 ऑगस्ट 2024 ते 8 सप्टेंबर 2024 या दरम्यान पॅरिस फ्रान्स या ठिकाणी हे पॅरा ऑलिम्पिक झालेलं आहे. मग तुम्हाला असं विचारतील कितव्या क्रमांकाचं संस्करण होतं? तर 17व्या क्रमांकाचं संस्करण होतं. कोठे आयोजित केलं होतं? तर लिहून घ्यायचं पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. मोटो काय आहे? तर गेम्स वाईड ओपन अशा प्रकारचा मोटो आहे. मग तुम्हाला असं विचारलं जाईल किती देशांनी याच्यामध्ये भाग घेतला होता? तर जवळपास 170 देशांनी याच्यामध्ये भाग घेतलेला होता. एकूण किती खेळाडू होते? तर 4463. अशा गोष्टी व्यवस्थितपणे एकाखाली एक लिहून घ्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं आपले जे काही भारतीय खेळाडू होते ते किती होते, तर भारतीय खेळाडू जवळपास 84 होते आणि त्या 84 प्लेयर्सने जवळपास 12 वेगवेगळ्या खेळाच्या प्रकारामध्ये भाग घेतलेला होता. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं आता एवढ्या तर गोष्टी लक्षात आल्या, मग हे जे काही पॅरा ऑलिम्पिक झालं याचे जे काही उद्घाटन केलं ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते. हे कोण आहेत? तर फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे, उद्घाटन केलं यांनी, समारोप कोणी केलं? तर त्यांचं नाव लिहून घ्या, अँड्रू पार्सन्स यांनी केलं. ते कोण आहेत? तर आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत. उद्घाटन जे काही स्टेडियम होतं त्या स्टेडियमचं नाव काय आहे? प्लेस दे ला कॉनकॉर्ड असं त्या स्टेडियमचं नाव आहे. आणि समारोप ज्या ठिकाणी झालं त्या स्टेडियमचं नाव काय? स्टेड डी फ्रान्स असं त्या स्टेडियमचं नाव आहे. आता त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं ओपनिंग जी काही सेरेमनी होती, उद्घाटन जे काही समारंभ होता त्याच्यामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते? तर दोन प्लेयर होते. पहिल्या प्लेयरचं नाव आहे भाग्यश्री जाधव आणि दुसऱ्या प्लेयरचं नाव आहे सुमित अंतिल. हे झालं ध्वजवाहकबद्दल उद्घाटनाच्या वेळेस. समारोपाच्या वेळेस कोण होते ध्वजवाहक? तर त्याही ठिकाणी दोन खेळाडू होते. पहिले आहेत प्रीतिपाल आणि दुसरे आहेत हरविंदर सिंग. या चारही प्लेयरबद्दल ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाणार. लिहून घ्या, भाग्यश्री जाधव या शॉर्ट पुट या खेळाशी संबंधित आहेत. सुमित अंतिल हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. प्रीतिपाल या धावणे या खेळाशी संबंधित आहेत. आणि हरविंदर सिंग हे तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत. आता एकेका प्रश्नाकडे आपण वळूया. पहिला प्रश्न लिहून घ्या, पॅरिसमधील 17व्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या पॅरा भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर आपल्या पॅरा भारताने एकूण या ठिकाणी 29 पदके जिंकलेली आहेत, 29 मेडल जिंकलेले आहेत. मग तुम्हाला विचारलं जाईल की या 29 मेडल्समध्ये सुवर्ण किती आहेत, रौप्य किती आहेत आणि कांस्य किती आहेत? तर या 29 मेडल्समध्ये सुवर्ण पदके आहेत एकूण 7, सिल्वर मेडल आहेत म्हणजेच रौप्य पदक आहेत एकूण 9 आणि कांस्य पदक म्हणजेच ब्रॉन्झ मेडल आहेत एकूण 13. कन्फ्युजन झालं, मी अजून एकदा सांगतो. 29 पदके आहेत, त्याच्यामध्ये 7 पदके हे सुवर्ण आहेत, त्याच्यानंतर 9 पदके हे या ठिकाणी रौप्य आहेत आणि त्याच्यानंतर 13 पदके हे कांस्य आहेत. असे एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 29 पदके जिंकलेले आहेत. दुसरा प्रश्न, पॅरिसमधील 17व्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचा जागतिक क्रमवारीमध्ये कितवा क्रमांक आहे? तर योग्य उत्तर काय आहे? तर 18वा क्रमांक आहे. ग्लोबली जे काही मेडल टॅली लिस्ट जो होती त्याच्यामध्ये भारताचा 18वा क्रमांक आहे. पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न त्याच्या संदर्भातच आहे. पुढचा प्रश्न, पॅरिसमधील 17व्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत?
तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, या ठिकाणी पर्याय क्रमांक नाहीये. तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर चीन. लक्षात घ्या, चीन हा एक नंबरला आहे. चीनने एकूण किती पदके जिंकली तर 220. त्या 220 मध्ये 94 सुवर्ण पदके आहेत, 76 रौप्य पदके आहेत आणि 50 कांस्य पदक आहेत. चीन नंतर दोन नंबरला आहे ग्रेट ब्रिटन, यांनी या ठिकाणी टोटल 124 पदके जिंकली, त्याच्यामध्ये 49 सुवर्ण आहेत, 44 रौप्य आहेत आणि 31 कांस्य आहेत. त्यानंतर तीन नंबरला आहे अमेरिका, अमेरिकाने 105 पदके जिंकली ज्याच्यामध्ये 36 सुवर्ण आहेत. चार नंबरला आहे नेदरलँड, नेदरलँडने 56 पदके जिंकली त्याच्यामध्ये 27 सुवर्ण आहेत. आणि आपला भारत देश 18व्या क्रमांकावरती आहे. 18व्या क्रमांकावरती असलेल्या भारताने टोटल 29 पदके जिंकली, त्याच्यामध्ये 7 सुवर्ण आहेत, 9 रौप्य आहेत आणि 13 कांस्य आहेत. कन्फ्युजन होत नसेल तर या ठिकाणी व्हिडिओला जरूर एक लाईक करा. पुढचा प्रश्न, पॅरिसमधील 17व्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. तर आपण आत्ताच पाहिलं, भारताने एकूण 7 सुवर्ण पदक जिंकले. मग हे 7 सुवर्ण पदके कोणी जिंकली आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाणार. लिहून घ्या, अवनी लेखरा ज्या की नेमबाजीशी संबंधित आहेत. दोन नंबर आहेत कुमार नितेश जे की बॅडमिंटनशी संबंधित आहेत. तीन नंबरला आहेत सुमित अंतिल जे की भालाफेक खेळाशी संबंधित आहेत. चार नंबरला आहेत हरविंदर सिंग जे की धनुर्विद्या खेळाशी संबंधित आहेत. पाच नंबरला आहेत धर्मबीर नैन जे की क्लब फेकने डिस्क थ्रो या खेळाशी संबंधित आहेत. सहा नंबरला आहेत प्रवीण कुमार जे की हाय जम्प उंच उडीशी संबंधित आहेत. आणि सात नंबरला आहेत नवदीप सिंग जे की या ठिकाणी जेवलिन थ्रो म्हणजेच भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. या 7 खेळाडूंनी या ठिकाणी सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत, गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. अशाच प्रकारे पुढच्या कॅटेगरीमधील पाहूया पुढचा प्रश्न, पॅरिसमधील 17व्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती या ठिकाणी रौप्य पदके जिंकलेली आहेत. तर टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 9 रौप्य पदक जिंकले आहेत म्हणजे सिल्वर मेडल जिंकले आहेत. हे 9 खेळाडू कोणकोण आहेत तर लिहून घ्या, पहिले आहेत मनीष नरवाल जे की शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत. दुसरे आहेत निषाद कुमार जे की उंच उडी खेळाशी संबंधित आहेत. तिसरे आहेत योगेश कथुनिया जे की डिस्कस फेकणे म्हणजे डिस्क थ्रो या खेळाशी संबंधित आहेत. चौथे आहेत तुलसी मथी मुरुगेसन जे की बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. पाचवे आहेत सुहास यथिराज बॅडमिंटन. सहावे आहेत अजित सिंग यादव भालाफेक. सातवे आहेत शरद कुमार उंच उडी. आठवे आहेत सचिन खिलारी शॉर्टपुट. आणि नववे आहेत प्रणव सुरमा क्लब फेकणे. क्लिअर? तर या 9 जणांनी या ठिकाणी 17व्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे तर यांनी सर्वांनी मिळून सिल्वर मेडल जिंकलेलं आहे म्हणजेच काय रौप्य पदक पटकावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर राहिलं काय आता कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 6, पॅरिसमधील 17व्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती कांस्य पदक पटकावलेले आहेत किंवा जिंकलेले आहेत. तर एकूण या ठिकाणी 13 कांस्य पदक जिंकले आहेत किंवा पटकावलेले आहेत. लक्षात घ्या, हे 13 प्लेयर महत्वाचे आहेत, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते महत्वाचं आहे. लिहून घ्या, पहिले आहेत मोना अग्रवाल जे की शूटिंग खेळाशी संबंधित आहेत. दुसरे आहेत प्रीती पाल जे की या ठिकाणी धावणे ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहेत. तिसरे आहेत रुबीना फ्रान्सिस जे की शूटिंग खेळाशी संबंधित आहेत. चौथे आहेत प्रीतीपाल, आपण आत्ताच पाहिलं ॲथलेटिक्स धावणे या खेळाशी संबंधित आहेत. पाचवे आहेत मनीषा रामदास जे की बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. सहाव्यामध्ये या ठिकाणी शीतल देवी आणि राकेश कुमार आहेत जे की आर्चरी म्हणजेच या ठिकाणी धनुर्विद्या खेळाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचे पाहिले तर निथ्या सिवन असं त्यांचं नाव आहे, बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर दीप्ती जीवनजी आणि मरियप्पन थंगवेलू म्हणजे सांगायचं म्हटलं पर्टिक्युलरली खेळाबद्दल तर दीप्ती जीवनजी या धावणे या खेळाशी संबंधित आहेत आणि मरियप्पन थंगावेलू हे उंच उडी खेळाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर सुंदर सिंग गुर्जर यांनी या ठिकाणी कांस्य पदक जिंकले, ते या ठिकाणी भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर कपिल परमार जुडो या खेळाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर होकाटो होटोजे सेमा हे आहेत या ठिकाणी शॉर्टपुट खेळाशी संबंधित. आणि शेवटचे आहेत सिमरन शर्मा या ठिकाणी धावणे कॅटेगरीमध्ये येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न, अवनी लेखरा यांनी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय, शूटिंग नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. याच कॅटेगरीमध्ये मोना अग्रवाल यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न,
नवदीप सिंगने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 पुरुषांच्या भालाफेक F41 वर्गामध्ये टिंबटिंबच्या नवीन पॅराऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. लक्षात घ्या, प्रश्न महत्वाचे आहेत. 47.32 मीटर एवढा भाला फेकून या ठिकाणी F41 वर्गामध्ये नवीन एक पॅराऑलिम्पिक रेकॉर्ड केलेला आहे आणि त्याच्या सकट सुवर्ण पदक जिंकलं आहे. नवदीप सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या अजित सिंग आणि सुंदर सिंग गुर्जर यांनी पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक जिंकलेलं आहे. म्हणजेच अजित सिंग यांनी रौप्य पदक आणि सुंदर सिंग यांनी कांस्य पदक जिंकलं आहे. तर ही दोन्ही या ठिकाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर भाला फेक या कॅटेगरीशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, स्टार ॲथलेट प्रवीण कुमारने पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 पुरुषांच्या उंच उडीच्या फायनलमध्ये टिंबटिंबच्या चमकदार प्रयत्नाने सुवर्णपदक मिळवलेले आहे. तर जवळपास या ठिकाणी 2.08 मीटर एवढं या ठिकाणी लांब उडी, उंच उडी मारून या ठिकाणी काय केलेलं आहे? गोल्ड मेडल पटकावलेलं आहे, सुवर्णपदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, होकातो होतोजे सेमाने नावाचा खेळाडू आहे, पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 पुरुषांच्या F57 शॉटपुट स्पर्धामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. प्रश्न काय आहे? तर ते कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत? तर नागालँड राज्यातील खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या रुबीना फ्रान्सिसने पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 कांस्य पदक जिंकलेलं आहे, त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर नेमबाजीशी संबंधित आहेत आणि कोणत्या राज्यातील आहेत? तर मध्य प्रदेश राज्यातील आहेत. पुढचा प्रश्न, पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 निषाद कुमारने उंच उडीमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? तर सिल्वर मेडल जिंकलेलं आहे, म्हणजेच रौप्य पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, नितेश कुमारने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरीमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, सुमित अंतिलने पॅराऑलिम्पिक 2024 भालाफेकमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि पॅरिस गेम्समध्ये पॅराऑलिम्पिकचा रेकॉर्ड केलेला आहे 70.59 मीटर एवढा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भाला फेकून त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि हे जे काही सुमित अंतिल आहेत हे हरियाणा राज्याशी बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी मिश्र कंपाऊंड ओपन टिंबटिंब स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. तर धनुर्विद्या आर्चरी या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. याच्यामध्ये स्टार मार्क करून लिहा. या ज्या काही शीतल देवी आहेत या फक्त 17 वर्षाच्या खेळाडू आहेत. भारताची इतिहासातील सर्वात तरुण पॅराऑलिम्पिक पदक विजेते त्या ठरलेल्या आहेत. पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिकमध्ये त्या एकमेव महिला हातविरहित तिरंदाज होत्या, म्हणजे आर्मलेस आर्चर, म्हणजे हात दोन्ही हात नसलेल्या त्या तिरंदाज होत्या. या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 प्रीती पालने महिलांच्या 200 मीटर T35 प्रकारामध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? तर कांस्य पदक जिंकलेलं आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रीती पॅराऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे असा सुद्धा फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर, एकदम बेसिक बेसिक आणि मोस्ट टू द पॉईंट मी या ठिकाणी पॉईंट घेतलेले आहेत या व्हिडिओच्या मार्फत. विनाकारण या ठिकाणी 1-1 तासाचा व्हिडिओ करण्याची बिलकुल या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. क्लिअर, व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. याच्यातीलच 100% प्रश्न फसणार आहेत. या ठिकाणी तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला बिलकुल विसरू नका. आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हे यूट्यूब चॅनल, हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घ्यायचा याच्यासाठी सुद्धा नक्की कमेंट करायला बिलकुल विसरू नका. पुढचा टॉपिक उद्या 7:30 वाजता अपलोड करण्याचा मी प्रयत्न करतो. क्लिअर, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.